चंद्रपूर लगतच्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देव या गावात मुक्ती पथ अभियान अंतर्गत तंबाखूजन्य पदार्थांची अंत्ययात्रा काढून होळी करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला असून या कार्यक्रमात यात्रेत जमा झालेल्या तंबाखूजन्य पदार्थांची यावेळी होळी करण्यात आली. ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांनी गडचिरोली जिल्हा दारू व तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी त्यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात 2016 पासून मुक्तीपथ अभियान सुरू केलं आहे. यानंतर त्यांनी सार्वजनिक उत्सव व यात्रास्थळी दारू व तंबाखू मुक्त अभियान धूमधडाक्यात सुरू केलं. या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यावर्षीही दक्षिणेची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडा देव येथे महाशिवरात्री दरम्यान हे अभियान राबविण्यात आलं. या अभियानामुळे मंदिर परिसरातील मुक्तीपथाच्या पेट्यांमध्ये यात्रा काळात दारूसह तंबाखूजन्य पदार्थांचा साठा मोठ्या प्रमाणात जमा झाला होता. याशिवाय यंदाची यात्रा या अभियानामुळे पूर्णपणे श्रद्धेनं पार पडली. यानंतर डॉक्टर बंग यांच्या पुढाकारानं मार्कंडा देव या गावात यात्रा काळात जमा झालेल्या दारू व तंबाखूजन्य पदार्थांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी या पदार्थांची होळीही करण्यात आली. यावेळी मंदिर समिती पदाधिकारी, सदस्य, प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. नशा मुक्तीसह व्यसनामुळे यात्रेला गालबोट लागू नये असा संदेश या माध्यमातून दिला गेला. गडचिरोली जिल्हा अवैध दारू विक्री व तंबाखू सेवन मुक्त व्हावं या दृष्टीनं शासन व मुक्तीपथ संस्थेचं कार्य सुरू आहे आणि यांच्या याच कार्यामुळे मार्कंडा देव येथील यंदाची यात्रा श्रद्धेय वातावरणात पार पडली असून या यात्रेच्या निमित्तानं गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू मुक्तीच्या दिशेनं उचललेलं पाऊल महत्वपूर्ण ठरणार आहे. याबाबत मुक्तीपथ अभियानाचे प्रमुख ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर अभय बंग यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूया. पण गडचिरोली मधली किमान जिल्ह्याची अर्धी जनता ही मार्कंडा देवस्थान नावचं वैनगंगेच्या नदीच्या किनारी एक तीर्थयात्रेचं स्थान आहे. जिल्ह्याची अर्धी जनता तिथे महाशिवरात्रीच्या यात्रेला येते. या यात्रेच्या निमित्ताने यावर्षी आम्ही मुक्तीपथ या संघटनेने आणि जिल्हा प्रशासनाने जत्रा समितीला आवाहन करून पूर्ण मार्कंडेची यात्रा ही तंबाखू मुक्त केली आहे. हे एक मोठं पाऊल आहे. मार्कंडा देवस्थानाचं खरं म्हणजे हे काही नियमित काम नाही, पण त्यांनी अशा प्रकारची नवी परंपरा रूढ करण्याला स्वीकृती द्यावी. तिथे जमा होणाऱ्या 8-10 लाख लोकांना तंबाखू मुक्त करावं, सगळी तंबाखूची दुकानं हटवून टाकावी आणि आश्चर्य म्हणजे तंबाखूची दुकानं चालवणाऱ्या पांढरेवाल्यांनीही सहकार्य केलं आणि ते तिथून हटले.